देवळाली प्रवरा येथील शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कर्जातून मुक्त करावा या मागणीसाठी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहुरी तहसील कार्यालयावर कर्जमुक्ती मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी दिली आहे. देवळाली प्रवरा येथील जुने हनुमान मंदिरात कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण गोरक्षनाथ चव्हाण हे होते. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेतकरी राजा आहे असं फक्त म्हटलं जाते. शेती पिकातून मिळणारं उत्पन्न मिळणारा भाव याचा समतोल नसल्यानं शेतकरी राजा आता भिकारी झाला आहे. भिकारी झालेला शेतकरी राजा जगाचा पोशिंदा असून जगात करोडो लोकसंख्या असली तरी शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्यावर हे जग जगत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतं, औषधे, शेती अवजारे, शेतीसंबंधी कोणत्याही वस्तू विकत घेतल्या तर त्यावर GST लावला जातो. शेतकरी संघटित होत नसल्याची भावना सरकारची असल्यानं शेतकऱ्यांकडे हे सरकार दुर्लक्ष करते. शेतकरी संघटित झाला तर सरकारची झोप उडू शकते. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद काय असते हे दाखवून दिले आहे. सरकारनं शेतकऱ्यांचं अंत न पाहता शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कर्जातून मुक्त करावा अशा भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. यावेळी कृष्ण मुसमाडे, सतीश वाळुंज, अमोल मुसमाडे, ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे, राजेंद्र लोंढे, गोरक्षनाथ चव्हाण आदींनी कर्जमुक्ती संदर्भात भावना व्यक्त केल्या. या बैठकीसाठी ॲडव्होकेट संभाजीराव कदम, सुखदेव मुसमाडे, बाळासाहेब खुरुत, केदारनाथ चव्हाण, देवराम कडू, दीपक पठारे, रामनाथ उरे, प्रकाश कदम, सोपान उंडे, कृष्णा खांदे, प्रकाश ठोंबरे, बाबासाहेब उरे, ज्ञानेश्वर उरे, रवींद्र उरे, अर्जुन येवले, सुधाकर ढूस, यशवंत देठे, संजय कदम, गंगाराम मुसमाडे, दत्तू दळवी, बाबासाहेब संसारे, राजेंद्र सौदागर, दत्तात्रय पुजारी, उद्धव उरे, नामदेव चव्हाण, भागवत पठारे, अशोक मुसमाडे आदी उपस्थित होते. SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. शेतकरी एकजुटीचा विजय असो आणि कोण बंद देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे. आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळाली पाहिजे ह्या विषय घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी देवळी प्रवाळीतील जुने मारुती मंदिर इथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, गेल्या अनेक वर्षापासून शेती व्यवसाय हा तोट्यामध्ये आहे. जसं शरद जोशीने उत्पादन खर्चावर आधारित भाव मागितला होता, अनेक दशकं झाली, अनेक आंदोलनं झाली, पण उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला नाही. एक 10-20 वर्षापूर्वी सोन्याचे रेट जर पाहिले, 92 साली माझं लग्न झालं, त्यावेळेस मी 4,700 रुपयांनी सोनं घेतलं होतं आणि आत्ता मुलाचं लग्न केलं तर आजचे भाव मी 70,000 रुपयांनी सोनं घेतो आहे. ही बाजू एकीकडेला असताना गव्हाचं पोतं मी लहानपणी माझ्या वडिलांनी 1100 रुपयाला विकलेलं पाहिलं होतं आणि आजही गहू 2000 रुपये विकतो. पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि माझं दूध, शेतकऱ्याचं दूध आजही 22 रुपये विकलं जातं. हा शेतीधंदा हा दिवसेंदिवस तोट्यात होत चाललेला आहे. शेतीचं खर्च वाढलेलं आहे, शेतीची उत्पादकता क्षमता कमी झालेली आहे. असं असताना फॅमिली खर्च वाढत चालले, घरातील कुटुंबाचे आजारपणा, शिक्षण हा खर्च वाढत असताना शेती भावाला, मालाला जो भाव वाढायला पाहिजे त्या तुलनेत शेतीमालाला भाव मिळत नाही आणि वरून सरकारचं या धंद्यावर जगाच्या पाठीवर फक्त शेतीवरच नियंत्रण आहे. आपल्या देशामध्ये, इतर देशामध्ये शेतकऱ्याला अनुदान दिलं जातं, शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं, त्याला सगळ्या प्रकारचं बिगरवाजी कर्ज, त्याला गव्हर्मेंट कराराने जमीन देतं, पण माझ्या ह्या भारत देशामध्ये 1000 वर्षे शेतकरी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला त्याची शेती करीत असताना त्याच्यावर एवढे निर्बंध लादले जातात. त्याच्या कांद्याला भाव मिळाला, शहरातल्या लोकांना स्वस्त खायला मिळावं म्हणून त्याचे भाव पाडले जातात. आयात निर्यात धोरण चुकीच्या पद्धतीने राबवलं जातं, त्याला लिव्ही फक्त जगाच्या पाठीवर ही भारतामध्ये शेतकऱ्यालाच आहे. शेतकऱ्याला पायखुटी घालून ह्या स्पर्धेमध्ये जगणं मुश्किल झालं. शेतकऱ्याचे अनेक वर्ष शेतीच्या माध्यमातून सरकारने पैसे काढून घेतले, त्याला भाव मिळून दिला नाही. हा तोट्यात हळूहळू एकदम तोट्यात गेलेला शेतकरी कर्जबाजारी झाला. ते आमचेच पैसे सरकारने घेतलेले, संपूर्ण कर्जमाफी देऊन आम्हाला तो परतावा द्यावा आणि इथून पुढे उत्पन्न आधारित भाव द्यावा.
आम्ही तसं घामाचे नको भीक हवे घामाचे दाम हे ब्रीदवाक्य घेऊन शेती करणारी माणसं आहोत. पण आम्हाला ह्या परिस्थितीने ह्या राज्यकर्त्यांनी एवढं मेटकुटीला आणलं, एवढं अडचणीत आणलं, का आमचा नाविलाज झाला. आम्हाला शेती करता कर्जमाफीची वेळ आलेली आहे, नाही तर आम्ही इथे स्वाभिमानी आहोत एवढे 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारे, जगाचा पोशिंदा असलेला, एका दाण्याचे हजारो दाणे करणारा, एका टिपराची टनभर ऊस करणारा आज अत्यंत अडचणीत आहे. आमच्या मुलांना आम्हाला शिक्षण देता येत नाही, गाड्या घोड्या देता येत नाही, दवाखाना करता येत नाही, अत्यंत अडचणीत ही परिस्थिती आमच्यावर जी आणली ही शेतीच्या चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे. म्हणून आम्ही शेतकरी संपूर्ण कर्जमाफी मागतो, ती मिळाल्याशिवाय आम्ही अजिबात स्वस्थ बसणार नाही. आम्ही 10 तारखेला 10/9/2024 रोजी मंगळवारी आम्ही राहुरी तहसीलवर भव्य मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि सरकारला सकाळी अकरा वाजता 9/10/9/2024 रोजी मंगळवारी राहुरी तहसीलवर भव्य मोर्चा काढणार आहोत. एवढं करून सरकारला जाग मिळाली तर आमच्या आंदोलनाची दिवसेंदिवस आम्ही तीव्रता वाढत जाणार आहोत आणि हा विषय आम्ही राज्यभर पेटवणार आहे आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा आमचा विषय. आमच्या देवाली प्रवरा या गावातून आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे ते आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात महाराष्ट्रभर पसरवणार आहोत. शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्यामुळे ज्या छोट्या जे गावं आहेत तिथलाचा जो व्यापार आहे त्या व्यापारासुद्धा खूप मोठा परिणाम होतो. आज तुम्ही पाहिलं गेलं असेल तर ज्या ग्रामीण भागातील व्यापारी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये खूप वेटाकुटीला आलेले आहेत. शेतकऱ्यांचे जर पैसे आले तर तो पैसा मार्केटमध्ये फिरला जातो, परंतु आजपर्यंत हे जे सरकार आहे याला खायला फक्त शेतकरीच मिळतात, शेतकऱ्यांच्या पलीकडे कोणालाही खाऊ शकत नाही. म्हणून आम्हाला सरकारला एक विनंती आहे की आपण शेतकऱ्यांना किमान ज्या त्यांच्या उतारावर जेवढं कर्ज आहे ते कर्ज 100% माफ करावं अशी आम्ही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केलं जाईल अशी मी सरकारला इशारा देतो. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि